केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर, महाराष्ट्र अव्वलस्थानी, तर जलयुक्त शिवारचं यश, जलसंवर्धनात आपला महाराष्ट्र पहिला, फडणवीसांचं ट्विट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांना श्रद्धांजली वाहिली। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी कर्नाटकच्या दौऱ्यावर, म्हैसूरमधील रेस्टॉरंटमध्ये प्रियंका गांधींनी बनवला डोसा। कर्नाटकातील विमानतळावर काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट, तर कर्नाटक विधानसभेचा प्रचारही शिगेला। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात रोड शो, भाजप कार्यकर्त्यांची तुफान गर्दी। WFI अध्यक्ष ब्रजभूषण सिंग यांच्या विरोधात पैलवानांचं दिल्लीत आंदोलन सुरूच, तर सकाळी कुस्तीगीरांकडून निषेधाच्या ठिकाणी व्यायाम आणि प्रशिक्षण सत्राचं आयोजन। दिल्लीच्या महापौरपदी आम आदमी पक्षाच्या डॉक्टर शैली ओबेरॉय, भाजपच्या शिखा राय यांनी माघार घेतल्यानं शैली यांची बिनविरोध निवड। नोएडामधील गौर सिटी परिसरात एका फ्लॅटमध्ये मोठी आग, अल्पावधीत संपूर्ण मजल्यावर आग पसरली, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। जपानी स्टार्टअप स्पेसची मून लँडर मोहीम अयशस्वी, मून लँडरचा पृथ्वीसोबत संपर्क तुटल्याची कंपनीची माहिती। ब्रिटिश अमेरिकन टोबॅको या कंपनीवर उत्तर कोरियात व्यापार करण्याचा आरोप, निर्बंधाचं उल्लंघन केल्यानं कंपनीवर 600 दशलक्ष डॉलरचा भूर्दंड। खेळणी उत्पादक कंपनी मॅटलनं तयार केली डाऊन सिंड्रोमग्रस्तांसाठीची पहिली बार्बी डॉल। सुदानमधला संघर्ष आणखी चिघळण्याची भीती, दोन्ही पक्षांच्या वाटाघाटी करण्यास नकार। 2021 मधील कामुंद विमानतळावर झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्याचा सूत्रधार तालिबानच्या हल्ल्यात ठार, अमेरिकेच्या मीडियाचं वृत्त। इस्रायलच्या 75व्या वर्धापन दिनी आंदोलक रस्त्यावर, नेतन्याहू सरकारच्या धोरणांविरोधात देशाच्या इतिहासातलं सर्वात मोठं आंदोलन। अमेरिकेतील इलियॉनमधील एका पेट्रोलियम प्लांटमध्ये स्फोट, एका कामगाराचा मृत्यू। केनियातील ख्रिश्चन धर्मगुरूच्या सांगण्यावरून सामूहिक आत्महत्येचं प्रकरण, मृतांचा आकडा 90 वर गेल्याची माहिती। पेरूमध्ये पुरातत्व विभागाला सापडली किशोरवयीन ममी, 800 ते 1200 वर्ष जुनी असून त्यावर त्वचेचे काही तुकडे आणि केसही आढळल्यानं आश्चर्य। अमेरिकेतील फर्स्ट रिपब्लिक बँकाही बुडतीच्या उंबरठ्यावर, शेअर्सच्या किमतीत एकाच दिवसात 50% घसरण। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।